विभाग एक व दोन शैक्षणिक वर्ष 2021-2022 अंतर्गत दिवस 21वा उपघटक बहुपदींचा भागाकार आणि नित्य समानता यावरती आधारित स्वाध्याय। मित्रवो, हा स्वाध्याय सोडवण्या अगोदर तुम्ही जर माझे चॅनेल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी बनवलेले नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओज आपल्यापर्यंत लगेचच पोहोच होतील आणि प्रत्येक व्हिडिओंचा तुम्हाला भरपूर असा फायदा होईल। ओके, चला तर मग पाहूया आपण स्वाध्यायामधील दिलेला पहिला प्रश्न काय आहे, उदाहरणे सोडवा। त्याच्यासाठी पहिलं दिलेलं उदाहरण, 15y^4 + 10y^5 / 5y^2 या ठिकाणी बहुपदीचा काय आहे, भागाकार आहे। सुरुवातीला दिलेली बहुपदी ही चलाच्या घातांकांच्या उतरत्या क्रमानं आहे का ती मांडून घ्यायची। ज्या त्याच्यामध्ये जर दिलेलं एखादं पद नसेल तर सहगुणक शून्य घेऊन ते पद लिहायचं। मग या ठिकाणी आपल्याला दिलेली जी बहुपदी आहे, भाज्य बहुपदी, 15y^4 + 10y^2 या बहुपदीमध्ये जी पदं नाहीत ती आपण आता पदं घेऊया कशी, सहगुणक शून्य घेऊन। मग 15y^4 + 10y^2 / 0 ओके, अशा पद्धतीनं ही चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमानं ही दिलेली बहुपदी, भाज्य बहुपदी मी मांडून घेतलेली आहे। बघा, 4, 3, 2, 1 / 0 आता आपण हा जो भागाकार आहे तो भागाकाराची साधी उभी मांडणी जी आहे त्या पद्धतीमध्ये आपण आता सोडवायची। ही भाज्य बहुपदी आता आपण लिहून घेऊया, 15y^4 + 10y^2 / 0 याला पूर्ण भागिले आपण अशा पद्धतीनं उभ्या मांडणीसाठी आपण हे चिन्ह लिहितो, भागिले किती आहे, 5y^2। ओके, आता 5 कितीला गुणल्यानंतर आपल्याला 15 मिळेल, 3, अगदी बरोबर आहे। म्हणजेच 5 × 3 = 15 अधिक y^2, याला कितीनं गुणल्यानंतर y^4 मिळेल, y^2, अगदी बरोबर। म्हणजे 3y^2 याचा भाग लागतो, 5 × 3 = 15 y^2 × y^2 म्हणजेच y^4। या ठिकाणी आता काय करायची, वजाबाकी, म्हणजे इथं मिळालं आपल्याला 0। उतरून घ्यायचं आता पुढचं पद, 10y^3 ओके, आता हे उतरून घेतलेल्या पदाचं चिन्ह काय आहे, अधिक, म्हणून भागाकारामध्ये लिहायचं चिन्ह कोणतं, अधिक। आता 5 कितीनं गुणल्यानंतर आपल्याला 10 मिळणार, 2, अगदी बरोबर। म्हणजे या ठिकाणी संख्या 2 येणार आहे, y^2 कितीनं गुणल्यानंतर y^3 येणार आहे, अगदी बरोबर आहे, y ने फक्त गुणल्यानंतर, म्हणजे y^2 / y^3 मिळणार आहे। आता लिहूया आपण, 5 × 2 = 10, y^2 / y म्हणजे y^3, पुन्हा या ठिकाणी वजाबाकी करायची, बाकी 0 मिळते। उतरून घ्यायचं पुढचं पद, -5y^2 ओके, आता कितीचा भाग लागणार, बघा इथं -5 आहे, म्हणजे ह्या पदाचं चिन्ह जे आहे ते वजा आहे, म्हणजे भागाकारामध्ये डायरेक्ट आपण काय लिहायचं, इथं वजा। आता 5y^2 कितीनं गुणल्यानंतर 5y^2 मिळेल, तर 1, बरोबर आहे। म्हणजे 5y^-1 म्हणजेच -5y^2। आता या ठिकाणी वजाबाकी करायची, खाली असणाऱ्या पदाचं चिन्ह वजा आहे, वजाबाकी करताना वजा काय होणार आहे, या ठिकाणी अधिक, मग -5y^+5y^2 म्हणजेच बाकी काय मिळते, 0। ओके, अशा पद्धतीनं पुढची जी पदं आपण घेतलेली आहेत ती काय या ठिकाणी उपयोगाची नाहीत, परंतु चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमानं मांडणी करून आपण या ठिकाणी दिलेली बहुपदी राशी असते ती लिहून घ्यायची असते। ओके, तर या ठिकाणी बाकी किती मिळाली आपल्याला, 0। मग भागाकार
भागाकार बरोबर भागाकार किती मिळाला आपल्याला तर 3y² अधिक 2y - 1 हा मिळाला आणि बाकी बरोबर किती मिळाली आपल्याला 0 बाकी किती मिळाली 0 अशा पद्धतीने हे आपलं पहिलं उदाहरण होतं ते सोडवून झालेलं आहे आता लगेचच पाहूया आपण पुढचं उदाहरण दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे बघा कंसात x+y² नित्य समानतेवरती आधारित आहे x+y² बरोबर तुम्हाला नित्य समानता माहितीच आहे a+b² म्हणजे पहिले पद अधिक दुसरे पद कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक त्या दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 2ab अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ओके अशा पद्धतीनं हे नित्य समानतेचं जे सूत्र आहे किंवा विस्तार सूत्र आहे ते तुम्हाला माहिती आहे याच सूत्राचा उपयोग करून या नित्य समानतेचा उपयोग करून आपण x+y² म्हणजे दोन पदांच्या बेरजेच्या वर्गाचं सूत्र पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x² अधिक ह्या दोन पदांच्या गुणाकारांची दुप्पट गुणाकार किती xy आणि त्याची दुप्पट म्हणजेच 2xy आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे y² म्हणून x+y² बरोबर आपल्याला मिळतं x² अधिक 2xy अधिक y² ओके चला तर मग पाहूया आपण आता पुढचं तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे p+q² या ठिकाणी सुद्धा एक नित्य समानता वापरलेली आहे कोणती हो a+b² बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा त्या दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अशी नित्य समानता होती त्याच नित्य समानतेचा उपयोग करून आपण आता विस्तार लिहूया पहिल्या पदाचा या ठिकाणी पहिले पद पी आहे p² वजा त्या दोन पदांचा गुणाकार म्हणजे p×q म्हणजे pq 2pq आणि अधिक दुसरं पद q आहे त्याचा वर्ग ओके म्हणून p+q² बरोबर p² - 2pq अधिक q² अशा पद्धतीनं ही दुसरं सुद्धा नित्य समानतेवरती आधारित दिलेलं उदाहरण होतं ते या ठिकाणी संपलेलं आहे ओके तर दिवस 21वा याच्यासाठी दिलेला उपघटक आणि त्याच्यावरती आधारित असणारा स्वाध्याय या ठिकाणी सोडवून संपलेला आहे हा स्वाध्याय पूर्णपणे तुम्हाला समजला असेल असे मी गृहीत धरतो आपण या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण या सेतू अभ्यासक्रमाच्या पुढील स्वाध्यायांमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद